नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता सणवार सर्व काही खतम झालेले आहे आणि आता नोव्हेंबर महिना खतम होण्यावर आहे, पण पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये 26 डिसेंबरला 2023 म्हणजे 26 डिसेंबरला दत्त महाराज जयंती आहे. मग दत्त महाराज जयंती म्हटली की आपण पारायणे करतो, कित्येक सारे व्रत असतात, काही जण करतात, सगळ्यांच्याच इच्छा असतात. सगळ्यांनाच वाटतं की मला पुत्रप्राप्ती मिळावी, मला चांगली नोकरी मिळावी, सगळं काही मला मिळावं. पण दत्त महाराजांचं पारायण म्हटलं की खूप जणांचं मी बघितलेलं आहे, खूप घाबरतात. ते म्हणतात की ताई, गुरुचरित्र पारायण म्हटलं की खूप नियम आहे, आमच्याकडे तर नॉनव्हेज खातात, मग आम्ही काय करावं? पण माझी तर इच्छा आहे एक वेळा करायची, तर घाबरू नका. याच्यावरती सगळ्यात सोपा एक उपाय मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. जे पण इच्छुक असतील, आता प्रॉब्लेम काय असेल तेव्हा हा उपाय आम्ही करायचा ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जर तुम्हाला मनासारखी नोकरी लागत नाही आहे, तुम्हाला संतान प्राप्ती नाही आहे, या तुमची संतान आहे पण तुमच्या घरामध्ये जसा पाहिजे तसा चांगला रिझल्ट नाही आहे, विवाह होत नाही आहे, कोणतीही समस्या असो, घर होत नाही आहे, गाडी घोडी, तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या भरपूर काही इच्छा असेल, कोणत्याही इच्छा प्राप्तीसाठी जेंट्स लेडीज कोणीही करू शकतं. ओके, फक्त एवढं बघायचं की या नियमामध्ये आपण बसतो का, आपल्यामुळे होणार का, हा प्रश्न स्वतःला विचारायचा. मग आता जसं आता 23 तारीख येत आहे गुरुवारची येणाऱ्या, ओके नोव्हेंबर चालू आहे ना, हा तर 23 तारखेला पहिला गुरुवार. जसं आता मी असं सांगणार आहे तुम्हाला की पूर्ण 5 गुरुवार येणार आहे 26 डिसेंबरपर्यंत, या 23 नोव्हेंबरपासनं तर 26 डिसेंबरपर्यंत मध्ये 5 गुरुवार पडत आहे. तर आपल्याला दत्त महाराजांचे 5 गुरुवार करायचे. आता ते कसे करायचे आहे मी सांगणार आहे. कसलीही इच्छा असो, पहिला गुरुवार, जसं आता 23 नोव्हेंबरला पहिला गुरुवार आहे, तुम्ही त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळ घेतल्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये बसायचं आहे. नसेल दत्त महाराजांचा फोटो वगैरे काही हरकत नाही आहे, तसंच तुमच्या देवघरामध्ये ते ठेवा, दत्त महाराजांचं स्मरण करत. मी तुम्हाला मंत्र सांगते, तो मंत्र ठेवून घ्या, कारण मंत्र बीज मंत्र आहे दत्त महाराजांचा. ओम द्रा दत्तात्रये नमहा, ओम द्रा दत्तात्रये नमहा, हा बीज मंत्र लगातार तुम्हाला गुरुवार दिवशी सकाळपासनं म्हणत राहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या दिवशी उपवास पकडायचा आहे. उपवास एक टाईम पकडा, तुम्ही संध्याकाळी आरती वगैरे झाल्यावरती तुम्ही उपवास सोडू शकता, फल आहार दिवसभर घेऊ शकता तुमच्यामुळे होत नसेल तर. तर ते नारळ हातामध्ये घेतल्यानंतर पिवळ्या कलरचं होत असेल त्या दिवशी वस्त्र घाला, जी इच्छा असेल त्या नारळावर सांगा आणि ते नारळ तुमच्या देवघरामध्ये ठेवा. त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांचा एकच अध्याय आहे इच्छापूर्तीचा, तो गुरुवार दिवशी वाचायचा आहे लगातार 5 गुरुवार. आता तुम्हाला वाटेल की 5 गुरुवार आम्ही हा वाचू, पण मग त्या नारळाचं काय? तर हेच नारळ 5 दिवस ठेवा. तुम्हाला वाटेल सुकलं काही झालं, तर त्यानंतर 5 गुरुवार झाल्याच्या नंतर तुम्ही ते वाहून द्या नदीमध्ये, ठीक आहे. मी तुम्हाला एकच अध्याय सांगणार आहे आणि तो पण अध्याय तुम्हाला हर गुरुवारी जे 5 गुरुवार तुम्ही करणार आहे ना, त्याच्यामध्ये तो तुम्हाला म्हणायचा आहे. तुम्ही जेव्हा तो म्हणणार, तुमची इच्छा प्राप्तीसाठी मी तुम्हाला तो अध्याय देत आहे, कारण याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी येतात. तुम्हाला गुरुचरित्राचा, गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं पुण्य मिळण्यासाठी 53वा अध्याय वाचायचा आहे. मग तुम्ही जसं नारळ ठेवणार, तुमची इच्छा सांगणार, पिवळ्या कलरचा प्रसाद गुळ वगैरे ठेवला तरी चालते, तुम्हाला 53वा अध्याय वाचायचा आहे. असं लगातार तुम्हाला 5 गुरुवार करायचं आहे. तुम्ही जेव्हा हे करणार तुम्हाला तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतील, पण दिवसभर तुम्हाला ओम द्रा दत्तात्रय नमहाचा जप करायचा आहे. कोणाचं मन दुखवायचं नाही. जर तुमच्या बाजूला गाय असेल, गाय मातेला हिरवा चारा खालू खाऊ घाला, नाहीतर हातावरती गुड घ्या आणि थोडी चण्याची डाळ घ्या, ते पण गाय मातेला खाऊ घाला. ती जेव्हा हे चाटेल तुमचा हात, तर तुमचं भाग्य पण उजळेल. त्यानंतर संध्याकाळच्या टाईमला आजूबाजूला दत्त महाराजांचं मंदिर असेल तर मंदिरात जाऊन तुम्ही 5 प्रदक्षिणा मारा. जर नसेल तर काही हरकत नाही, नसेल तर मंदिर राहू द्या. तर तुम्ही जेव्हा मंदिरात जाता असेल, जात असेल तर, तिथे गेल्यावरती केळी दान करा. एक दत्त महाराजांना प्रसाद म्हणून ठेवा, बाकी केळं तुम्हाला गरिबांना दान करायचे आहे. ज्या दिवशी तुम्ही हे व्रत करत आहे 5 गुरुवार, तुम्हाला हर गुरुवारी केळं दान करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे व्रत करायचं आहे. आखरीच्या गुरुवारी तुम्हाला ते नारळ वाहून द्यायचं आहे. या मध्ये तुम्हाला वाटलं की या गुरुवारमध्येच हे नारळ हरवलं नाही आहे, तर दुसरं घ्या, काही हरकत नाही. अशा प्रकारे तुम्हाला हे 5 गुरुवार करायचे. आता राहिला लेडीजचा प्रश्न.
की लेडीजला मंथली प्रॉब्लेम येतात, तर मग काय करावं? जर एखाद्या गुरुवारी तुमचा प्रॉब्लेम आला, तुमच्यामुळे नाही झालं, पण 26 डिसेंबरला तर दत्त जयंती खतम होऊन जाईल, मग काय करायचं? तरी एखादा राहिलेला पुढच्या गुरुवारी कंप्लीट करा. अशा प्रकारे तुम्हाला हे 5 गुरुवार करायचे आहे. आणि तुम्ही जेव्हा करणार, मी 100% सांगते, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येणार. हिलिंग पॉवर चांगले ठेवा, दत्त महाराजांचं स्मरण करा, सगळ्यात आधी पुण्यावर भर द्या. आता पुण्य कसं करणार? वाणी चांगली ठेवणं, संयम ठेवणं, कोणाला मदत करणं. जेव्हा तुम्ही मदत करता तेव्हाच तर ईश्वर पावन होतो ना. मला नाही वाटत दिवसभर माळजप केल्याने ईश्वर पावन होतो. ईश्वर धरतीवर रोज तुम्हाला बघतो, तुमची रोज अपडेट ईश्वरापर्यंत जात असते, ब्रह्म भगवान देत असतो की तुम्ही काय करताय, आज तुम्ही काय चांगलं काम केलं, हे तुमचं गृहित धरलं जातं. अशा प्रकारे तुम्ही हे 5 गुरुवार करा, तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होईल. धन्यवाद.